आपण मागच्या तासिकेमध्ये बघितलं होतं जीआयपी रेल्वे प्रबोधन काळ ठाकरेंचा पाठ आपण बघत होतो त्याच्यामध्ये आपण मागच्या तासिकेमध्ये बघितलं होतं तर म्हणजे लोक ट्रेनमध्ये जाण्यासाठी घाबरत होते इंग्रजांची जी ट्रेन होती त्या ट्रेनमध्ये जाण्यासाठी लोक घाबरत होते मग त्यांनी काय केलं होतं रे तर अखेर दर माणशी एक रुपया इनाम आणि मोफत प्रवासाचा डंका वाजवला होता म्हणजे एका माणसाला प्रत्येक माणसाला एक रुपया इनाम बक्षीस आणि त्यांना मोफत प्रवासाचा डंका वाजवला म्हणजे मोफत प्रवास सुद्धा आणि एक रुपया बक्षीस सुद्धा असं त्यांनी एक बातमी पसरवली होती पैशाच्या लालचीने ठाण्याने घंटारीवरचे आणि मुंबईचे लोक गाडीने जाऊ लागले का त्यांच्या घरची माणसे आजूबाजूला उभी राहून धान मोकलायची आणि मग काय झालं रे तर काही लोक पैशाच्या हव्यासा पोटी म्हणजे आपल्याला बक्षीस भेटणार याच्यासाठी काय करायचे लोक ट्रेनने प्रवास करू लागले पण त्यांच्या घरची जी लोक होती त्यांच्या घरची काही लोक होती ती रेल्वे स्टेशनवरती येऊन धाय मोकलायची म्हणजे त्यांची आरडाओरड करायची गोंधळ करायची आणि त्यांना समजवता रेल्वेचे कर्मचारी होते कर्मचारी जे होते ते अगदी टेकीला यायचे म्हणजे नाकास नऊ त्यांना येत असेल मग त्यांची समजूत काढता काढता म्हणजे त्यांच्या घरचे जे लोक होते त्यांची समजूत काढता काढता रेल्वेचे जे अधिकारी होते अगदी टेकीला यायचे म्हणजे त्यांना नाकीस नऊ यायचं त्यांना काय कशा प्रकारे समजवायचं की तुमची लोक व्यवस्थित सुखरूप परत येतील असे त्यांना ते समजवत असत एकदा ते प्रवासी ठाणे मुंबईची सफर करून सुखरूप परत आले म्हणजे मग मात्र चौकशी करणाऱ्यांचे घोळकेच्या घोळके त्यांच्या भोवती जमायचे आणि नंतर काय व्हायचं रे जर ते व्यवस्थित सुखरूप लोक आल्यानंतर मग पोहोचल्यानंतर बाकीचे भरपूर लोक त्यांना काय करायचे त्यांच्या भोवती घोळका करून उभे राहायचे आणि त्यांना विचारायचे की बाबा कशा प्रकारे झाला तुमचा प्रवास काय काय झालं रेल्वेमध्ये काय झालं तुम्हाला काही अडचण आली का म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्यांना विचारत असेल आणि त्यांच्या भोवती घोळका करून उभे राहत रुपयाचे इनाम पुढे आठ आण्यावरती आले मग बघा इंग्रजांनी काय केलं रे त्यावेळेला तर पहिल्यांदा त्यांनी एक रुपया इनाम ठेवला मग लोक त्यावेळेला येऊ लागले ट्रेनमध्ये मग ज्या वेळेला जास्त जास्त लोक यायला लागले तेव्हा त्यांनी काय केलं एक रुपया इनामच्या ऐवजी 50 पैसे म्हणजे आठ आणे त्यांनी इनाम कमी केलं आठ आणे केले रुपयाचे इनाम पुढे आठ आण्यावरती आले नंतर चार आणे आले बघा नंतर काय केलं इंग्रजांनी पुन्हा आठ आण्याचे इनाम 50 पैशाचं इनाम 25 पैशांवरती आणून ठेवलं लोकांचा धीर चेपला असे पाहून इनामे बंद झाली मी सर्रास तिकिटे चालू केले आणि लोक आता घाबरत नाहीयेत हे जेव्हा इंग्रजांना समजलं त्यावेळेला इंग्रजांनी काय केलं तर त्यांचा जो इनाम होता बक्षीस जे होतं ते त्यांनी पूर्णपणे बंद करून टाकले आणि त्यांनी काय केलं रेल्वेचे तिकीट चालू केले एरवीचा ठाणे मुंबईच्या बैलांच्या खटाल गाडीचा प्रवास म्हणजे तब्बल एक दिवस करायचा बघा पहिल्यांदा खटार गाडी म्हणजे बैलगाडी किंवा घोडा गाडी जर प्रवास करायचा असेल मुंबई ते ठाणे हा जर प्रवास करायचा असेल त्यावेळेचा तर संपूर्ण एक दिवस लागायचा बैलगाडीने किंवा खटार गाडीने किंवा घोडा गाडीने ह्याने जर मुंबईला ठाण्याच्या लोकांना मुंबईला जर जायचं असेल तर संपूर्ण एक दिवस जायचा पण आता काय अवघ्या 16 तासात ठाण्याचा असा मी मुंबईला येऊ लागला पण त्या रेल्वे ज्या वेळेला चालू झाली त्यावेळेला रेल्वेने फक्त 16 तासामध्ये ठाण्याचा व्यक्ती मुंबईला जाऊ लागला आणि मुंबईचा व्यक्ती ठाण्याला 16 तासामध्ये येऊ लागला मग मात्र लोकांची झुंबड लागली आणि ज्या वेळेला असं लोकांना समजलं त्यावेळेला ट्रेनमध्ये जाण्यासाठी झुंबड लागली म्हणजे गर्दी होऊ लागली इकडे इंजिनियर लोक कर्जत पळसदरीपासून बोरघाट पोखरण्याची योजना ठरवत असतानाच खंडाळ्यावरून पुण्यापर्यंतचा सपाटीचा रेल्वे रस्ता सन 1858 फेब्रुवारीत पुरा झाला मग पुढे काय केलं रे बघा हा मुंबई ते ठाणा चालू केला त्याच्यानंतर आता त्यांना पुढे करायचंच होतं मग त्यांनी काय केलं काही इंजिनियर लोक जे होते इंजिनियर जे लोक होते ते कर्जत पळसदरीपासून बोरघाट म्हणजे खंडाळ्याचा जो घाट आहे तो घाट पोखरण्याची योजना ठरवत होते म्हणजे प्लॅनिंग करत होते कशा प्रकारे आपण पुण्याला जर जायचं झालं तर आपण कशा प्रकारे बहुधा तयार करता येईल आपल्याला किंवा कशा प्रकारे रेल्वे ट्रॅक तयार करता येईल याचं प्लॅनिंग करत असतानाच तिथून काय आलं खंडाळ्यावरून पुण्यापर्यंतचा म्हणजे खंडाळा हे पुन्हा हा सपाटी मार्ग आहे या सपाटी मार्गाचा रेल्वे रस्ता त्यांनी 1858 फेब्रुवारीमध्ये त्यांनी पूर्ण केला म्हणजे त्यांचं प्लॅनिंग चालू होतं की कर्जतपर्यंत गेला रस्ता ट्रॅक केला आणि कर्जतवरून पुण्या खंडाळ्याला कशा प्रकारे रस्ता न्यायचा ट्रॅक कशा प्रकारे न्यायचा त्यांच्याकडे इंजिनियर लोक प्लॅनिंग करत असताना त्यांनी सपाटी जो रेल्वे मार्ग होता पुन्हा ते खंडाळा हा त्यांनी तोपर्यंत 1858 फेब्रुवारीमध्ये त्यांनी तयार केला
त्याचाही मोठ्या थाटामाटाने ओपनिंग शिरोमणी करण्यात आले. त्यांचा सुद्धा ओपनिंग शिरोमणी म्हणजे त्यांचा सुद्धा जो कार्यक्रम होता रेल्वेचा सुरुवात करण्याचा जो कार्यक्रम होता तो सुद्धा अगदी थाटामाटात करण्यात आला होता. खंडाळा पुण्याच्या दरम्यान खडकी आणि तळेगाव अशी दोन स्टेशन ठेवण्यात आली. रस्ता एकेरीच होता आणि पुणे ते खंडाळा ह्याच्यामध्ये फक्त दोन स्टेशन होते त्यावेळेला, एक खडकी आणि एक तळेगाव अशा प्रकारचे दोन स्टेशन त्यावेळेला होती. आणि रस्ता सुद्धा कसा होता तर एकेरी सिंगलच रस्ता होता. पुढे बघूया. बोरघाटाचे काम चालले असताना मुंबई पुण्याचा रेल्वे प्रवास जारीने चालू झाला. बघा बोरघाटाचे काम चालू होते, बोरघाटाचे काम चालू असताना मुंबई पुणे हा प्रवास लोकांचा कशा प्रकारे चालू झाला बघा. कसा ती मऊ जायका आणि कशा प्रकारचा चालू झाला तो आपण मजा बघा. असं लेखकाने आपण सांगितलंय. पुण्याची गाडी खंडाळ्याला आली का सगळ्या पॅसेंजरांना तेथून पालख्या डोल्या खुर्च्या मी बैलगाड्यात बसवून घाटाखाली खोपवलीला आणायची. बघा पुण्याची गाडी खंडाळ्याला यायची, रेल्वे चालू झाली, मग खंडाळ्याला आल्यानंतर तिथे रेल्वे थांबली की सर्व लोक उतरायची आणि तिथल्या सगळ्या पॅसेंजरांना म्हणजे पॅसेंजर जे होते त्यांना पालख्या माहिती आहेत ना तुम्हाला, मग खांद्यावरती पालख्या, नंतर डोल्या, खुर्च्यांवरती बसवून, तसेच बैलगाड्यांमध्ये बसवून घाटाखाली म्हणजे गाडीच्या रस्ता मार्गे ते काय आणायचे, खोपोलीला आणायचे. खंडाळ्यावरून खोपोलीला त्यांना घेऊन यायचे. सगळा काफिल्ला खोपवलीला आला का तेथे पुन्हा आग गाडीत बसून झुकझुक करत खुशाल मुंबईला रवाना व्हायचे. आणि सगळी लोक खोपोलीला पोहोचल्यानंतर सर्व लोकांना तिथे एक ट्रेन उभी असायची खोपोलीला आणि त्या ट्रेन मध्ये लोक बसायची आणि पुन्हा लोक मुंबईला खोपोलीवरून मुंबईला रवाना व्हायचे. प्रवाशांची ही घाट उतरण्याची सुखसोय निसर्वराई पाहण्याचे कंत्राट मुंबईच्या करशेटजी जमशेटजी नावाच्या एका व्यापाऱ्याने घेतलेले होते. आणि प्रवाशांची ही सोय करण्याची म्हणजे घाट उतरण्याची खंडाळ्यावरून खोपोलीला येण्याची जी सोय होती त्यांचं कॉन्ट्रॅक्ट हे मुंबईच्या करशेटजी जमशेटजी नावाच्या एका व्यापाऱ्याने घेतलेले होते. तो व्यापारी जो होता तो व्यापारी त्या लोकांना खाली उतरवण्याचं काम करत असे. घाट उतरण्याचे चार तास धरून बघा घाट उतरण्याला किती वेळ लागायचा, चार तास. आणि मुंबई ते पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास अवघ्या 18 तासात व्हायचा. म्हणजे घाट उतरणीचे चार तास पकडून पुण्यावरून मुंबईला यायला सगळे 18 तास लागत होते त्यावेळेला. याचे ज्याला त्याला नवल मोठे नवल वाटायचे आणि ह्याचे सर्व लोकांना काय वाटत होते तर नवल वाटत होते. म्हणजे सर्व लोक आश्चर्यचकित होत होते की रेल्वेचा प्रवास हा किती सुखसोयीचा आहे, लवकर होतो आणि एकदम सुखरूप होतो असा रेल्वेचा प्रवास. मग अशा प्रकारे प्रबोधनकार ठाकरे यांनी म्हणजे केशव सीताराम ठाकरे यांनी आपल्याला म्हणजे ह्या पाठामध्ये काय सांगितलं होतं तर मुंबईचं 1853 मध्ये मुंबईचा रेल्वे मार्ग तयार झाला. त्याच्यानंतर ते रेल्वे मार्ग तयार झाल्यानंतर लोकांच्या मनात काय काय अफवा तयार झाल्या होत्या त्या अफवांवरती मात करून कशा प्रकारे रेल्वे सुरू झाली याचं वर्णन आपल्याला या पाठामध्ये केशव सीताराम ठाकरे यांनी सांगितलेलं होतं.